आज आपण पाहतोय कचोरीची रेसिपी कचोरी, कचोरी बनलं की खूप सारे प्रश्न येतात था, आणि बऱ्याचांना कचोरी जमत नाही तर ती अतिशय खुसखुशीत खस्ता कचोरी बनवायची कशी याचबरोबर त्याची जी स्टफिंग आहे ती कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो आणि अतिशय सोपी स्टफिंग करूनसुद्धा कचोरी बनवता येते तीच ती दाल कचोरी किंवा कांद्याची कचोरी खाऊन बोर झाला असाल तर नक्कीच या प्रकारची दही कचोरी एकदा ट्राय करा तुम्हाला आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला ही कचोरी आवडणार आहे तर चला मग आता सुरुवात करू या व्हिडिओला सगळ्यात अगोदर कचोरीचं पीठ मळून घेऊया त्यासाठी दोन कप फ्रेश मैदा वापरायचा आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ आता इथे पाव कप आपण कोमट तेल घेतलेलं आहे खूप जास्त गरम नाही आहे आणि खूप जास्त थंडही नाही आहे अगदी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे तेलाऐवजी साजूक तूप किंवा बटरसुद्धा वापरता येतं आता इथे आपण तेल जे आहे ते पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे या पद्धतीने याचाच अर्थ तुमची कचोरी जी आहे किंवा कचोरीच्या वरची जी परत असते ती अगदी खुसखुशीत आणि अगदी नाजूक खस्ता होते तर आता पिठाला हे मोहन व्यवस्थित चोळवून घ्यायचे आपल्याला या पद्धतीने तर ही एक परफेक्ट खस्ता कचोरी बनण्याची एक महत्त्वाची टीप किंवा ट्रिक म्हणता येईल या पद्धतीने आता पिठाचा मुटका होतो आहे का असं चेक करून बघा म्हणजे जे काही तुम्ही मोहन यामध्ये ॲड केलं आहे ते अगदी परफेक्ट प्रमाणात पडलं आहे असं समजायचं आता एक कप पाणी घेतलं होतं आणि ते पाणी लागल तसं थोडं थोडं करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे कचोरी करता खूप जास्त सैलसर किंवा खूप जास्त दाटसरही पीठ मिळू नका केवळ दोन कप मैद्याकरता मी अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे या पद्धतीनेच आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे आता पीठ म्हणून झालं की आपल्याला हे पीठ साधारणतः दहा ते पंधरा मिनटाकरता मुरायला ठेवायचं आहे किंवा वेळ असेल तर अर्धा तास एक तास ठेवलं तरी काही हरकत नाही तुम्ही पाहू शकता केवळ अर्धा कप पाणी मीकडे वापरलेलं आहे आता झाकण लावून किंवा एखादी परात ठेवून द्या आणि तोपर्यंत आपण कचोरीची स्टफिंग तयार करूया आता एक मसाला तयार करणार आहे यासाठी प्रत्येकी आपण एक एक चमचा ही जिन्नसं घेतलेली आहेत आता यात आहे काय तर एक चमचा धने एक चमचा जिरे आणि एक च एक चमचा बडीशेप आहे जो काही चमचा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतो आहे त्या चमच्याने प्रत्येकी एक एक चमचा मी ही जिन्नसं मोजून घेतलेली आहेत आता हे व्यवस्थित आपल्याला मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे हे भाजत असताना खूप जास्त सुगंध दरवळतो याचाच अर्थ आपले धने जिरे आणि बडीशेप ही भाजून तयार होते आता लगेच भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपण ओबडधोबड वाटून घेऊया तर खूप जास्त बारीक पावडर करू नका तर या पद्धतीनेच थोडंसं भरड ठेवायचं आहे आपल्याला तर आता ही... ही जी काही पावडर आहे ते वाटेमध्ये काढून ठेवा आणि दुसऱ्या साईडला मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा असं आपल्याला टाकून एक प्रकारचा ठेचा वाटून घ्यायचा आहे आता इथे हिरव्या मिरचीचा हा ठेचा तयार झालेला आहे हा सुद्धा आपण काढून घेऊया आणि स्टफिंग मेन जी स्टफिंग आहे किंवा आतमधलं जे सारण आहे कचोरीचं ते आपण तयार करूया यासाठी मी कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल गरम केले कुठल्याही ब्रँडचं तेल वापरू शकता किंवा तुम्ही तूप किंवा बटर वापरलं तरी चालेल आता एक चमचा आपण मोहरी एक चमचा जिरा ॲड करा आणि जो काही ठेचा वाटून घेतला होता तो पूर्णपणे मी इथं वापरणार आहे तरच कचोरीला जास्त चांगली टेस्ट येईल आता हा ठेचा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्या साधारणतः तीन ते चार मिनटं आपल्याला अगदी मंद आचेवर परतून घ्यायचं आहे खमंग सुवास येतो हा ठेचा परतत असतानासुद्धा आता यामध्ये आपल्याला जे काही पावडर धने जिरे आणि बडीशेपची आपण वाटून ठेवलेली होती तीसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर आपण थोडेसे यामध्ये सुखे मसाले ॲड करूया जसे की हळद पावडर साधारणतः एक मोठा चमचा हळद पावडर वापरली आहे आता अर्धा टीस्पून आपण काश्मीरी रेड चिली पावडर एक चमचाभर आपण इथे एक धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि साधारणतः छोट्या चमच्यानी आमचूर पावडर घेतली आहे तर ही सगळी जिन्नसं कोरडी जिन्नसं आपण या फोड्डीमध्येच टाकणार आहोत आणि धने जिरे आणि बडीशेपची जी काही पावडर करून ठेवली होती तीसुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आता यामध्ये आपल्याला एक कप बेसन वापरायचं आहे आता आज आपण जी काही स्टफिंग बनवतो आहे ती बेसनची स्टफिंग बनवतो आहे आणि बेसन प्रत्येकांच्या घरात अवेलेबल असतं आणि ते पटकन आपण त्याचा वापर करू शकतो असं होतं ना कचोरी बनवायची म्हणली की आपण एकतर कांदे कट करत बसतो कांद्याच्या स्टफिंग करता किंवा जर दाल कचोरी असेल तर डाळ भिजवावी लागते पण असं न करता सुद्धा तुम्ही पटकन स्टफिंग तयार करून कचोरी बनवू शकता यासाठीच हा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आता आपल्याला बेसन कुठेही कच्चं ठेवायचं नाही आहे अगदी मंदाचेवर हे आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे याचा पूर्णपणे कलर चेंज झाला पाहिजे या पद्धतीने आणि त्यानंतर चवीनुसार लागल तसं थोडं थोडं स्टफिंगमध्ये मीठ ॲड करा तर क्वांटिटी जशी असेल त्या पद्धतीने चवीनुसार मीठ वापरावं आता ही स्टफिंग तयार झाली आहे तर यामध्ये आपल्याला बेसन कच्चं राहू नये जरी भाजलेलं असेल तरीसुद्धा ते आपल्याला वाफवून घ्यायचे यासाठी आपण आता एका कपामध्ये पाणी घेतलं होतं एक बाउलभर यातलं साधारणतः पाव कप पाणी आपण इथे वापरलेलं आहे अर्थातच पाण्याचा हपका देऊन हे बेसन आपल्याला वाफवून घ्यायचं आहे म्हणजे बेसन आपलं कच्चं राहणार नाही आणि त्या स्टफिंगलासुद्धा छान बाइंडिंग येईल यासाठीच आपल्याला ही प्रोसेस करणं गरजेचं आहे आता आपण याला लीड लावूया आणि दोन ते तीन मिनटं छान वाफ काढून घेऊया म्हणजे सगळी जिन्नस सगळे मसाले या बेसनमध्ये छान ब्लेंड होतील आणि आपलं अगदी सुगंधी किंवा अतिशय टेस्टी हे कचोरीचं सारण तयार होईल आता दुसऱ्या साईडला आपलं पीटी भिजलेले कचोरीचं तुम्ही पाहू शकता आता व्यवस्थित थोडंसं हातानं मौसर करून घ्या या पद्धतीने आणि पिठाचे छोटे छोटे पेढे किंवा गोळे तयार करून घ्या आता अगदी लहान लहान साईजचेच आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत कारण आपण त्यामध्ये स्टफिंग पण ॲड करतो आणि त्यानंतर कचोरीसुद्धा तळतो तर कचोरी तळली की त्याच्या साईजच्या नेहमी दुप्पट किंवा तिप्पट होते यासाठी पिठाचा गोळा घेत असताना आपल्याला अगदी छोट्या छोट्या प्रमाणातच हे पीठ घ्यायचे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आता या पद्धतीने पिठाचे गोळे तयार करून घ्या आणि बाकीचे स्टफिंगसुद्धा आपण छोट्या छोट्या गोळ्याने तयार केलेली आहे आता पिठाचा एक गोळा उचला आणि त्याची छान अशी वाटी तयार करा जसं आपण पराठ्यासाठी स्टफिंग करतो पर त्याच पद्धतीचा पिठाचा गोळा तयार करायचा आहे आणि अगदी हातावर या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे आणि दोन बोटाच्या सहाय्यताने आपल्याला याची एक प्रकारे वाटी तयार करायची आहे तर आता स्टफिंग आणि पिठाचं प्रमाण कसं ठरवावं जेवढं पीठ आहे तेवढी स्टफिंग ठेवा किंवा जर तुम्हाला स्टफिंग किंवा सारण आतलं खूप जास्त आवडत नसेल तर थोडंसं तुम्ही कमी ठेवू शकता या पद्धतीने पिठाची एक प्रकारे वाटी तयार करून घ्या आणि त्यानंतर जे काही स्टफिंग आपण तिचे छोटे छोटे गोळे तयार केले होते ते, के ते हाताने थोडंसं क्रश करून या पद्धतीने भरून घ्या म्हणजेच आपल्याला एक प्रकारे पराठ्याची जशी आपण स्टफिंग करतो तसंच हळूवारपणे आपल्याला हा पिठाचा उंडा किंवा पेढा व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि तो थोडासा आपल्याला ला ला लाटून घ्यायचा आहे खूप जास्त पातळी लाटायचं नाही आहे आपल्याला अगदी थोडंसं आपण लाटून घेणार आहे म्हणजे त्याला फ्लॅट असा एक प्रकारे आकार येईल तर जसं मोदक आपण भरतो ना सेम त्याच पद्धतीने हे भरून घ्या कचोरी भरत असताना आपल्याला व्यवस्थित ते सील बंद करणं गरजेचं आहे कारण तेलामध्ये टाकल्यानंतर जर तर ती फुटली तर सगळं सारण बाहेर येईल आणि तुमचं तेल पूर्णपणे वेस्टेज होईल किंवा वेस्ट जाईल यासाठी आपल्याला ते व्यवस्थितच सील बंद करणं गरजेचं आहे या प्रकारे आता थोडंसं त्याला फ्लॅट आकार द्या आणि बेलण्याने हलकंसं आपल्याला हे लाटून घ्यायचंय या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आता खूप जास्त पातळही नका करू पुरी लाटल्यासारखं तर आपल्याला हे थोडंसं सा जाडसरच ठेवायचं आहे जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय याप्रमाणे आपण लाटून घेतलंय आता बाकीच्यासुद्धा आपल्याला कचोरी याच पद्धतीने तयार करायचं आहे तर असं लाटल्यामुळं होतं काय कचोरीची जी, जी काही आतली स्टफिंग आहे किंवा सारण आहे ते शेवटपर्यंत पोहोचतं आणि छान आपली कचोरी ही तयार होते अजून एक कचोरी मी तुम्हाला भरून दाखवते आता भरत असताना अजून एक दुसरी पद्धत म्हणजे चारही बोटाचा वापर करून जसं मोदक आपण भरतो त्या पद्धतीने भरून घ्या आणि त्याला थोडंसं ट्विस्ट करत या पद्धतीने त्यातला सील बंद करा तर मी अजून एकदा सांगते नेहमी आपल्याला कचोरी भरत असताना केअरफुली भरायचं आहे कुठंही त्याचं तोंड ओपन राहता कामाने अन्यथा कचोरी जर तेलात टाकली आणि कदाचित जर एखादी वेळेस ती बस झाली तर तुमचं तेलही वेस्ट होईल आणि सगळं सारणही बाहेर येईल आता तेल गरम केले साधारणतः अर्धा किलोच्या आसपास मी तेल घेतलं होतं ते गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम गरम हवं खूप जास्तही गरम नका म्हणजे जर तुम्ही तेलात कचोरी सोडली तर ती खाली जाते सुरुवातीला आणि हळूहळू वर येते इतकंच तेल गरम करून घ्या आणि दोन्ही बाजूने आपल्याला झाराच्या सहाय्यताने त्यावर ते तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे कचोरीला छान असे यावरती बबल्स येतील अशा प्रकारे आपली कचोरी तयार झालेली आहे गोल्डन क्रिस्पी कलर येईपर्यंत आपण ही कचोरी तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर कचोरी तयार होते आणि अगदी विकत आणली आहे असं आपल्याला त्याचा भास होतो इतकीही खुसखुशीत आणि कुरकुरीत वरचं आवरण या कचोरीचं तयार होतं तर दोन्ही कचोरी या पद्धतीने आपण तळून घेतलेले आहेत आता बाकीच्या कचोरी याच पद्धतीने तयार करा आणि त्यासुद्धा आपल्याला या पद्धतीनेच तळून घ्यायचं आहेत आता तळत असताना लगेच टाकू नका कारण ऑलरेडी तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं अशावेळी दोन ते तीन मिनटं वाट बघा म्हणजेच तेल गरम होईल आणि त्यानंतर परत एकदा कचोरीचा दुसरा टप्पा तळून घ्या तळत असताना दोन्ही साईडने झाऱ्याच्या सहायताने आपल्याला यावर तेल सोडायचं आहे म्हणजे कचोरी अगदी खस्ता होते तर दोन्हीही साईडने कचोरी अगदी टम फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि मस्तपैकी या लार्ज साईजच्या कचोरी आपल्या तयार झालेल्या आहेत आता एवढ्यापास पिठापासनं किती कचोरी आपण तयार करू शकतो साधारणतः सोळा ते सतरा कचोरी आपण तयार केलेली आहेत आणि ही कचोरी थंड झाल्यानंतर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये जर भरून ठेवलात तर आठ एक दिवस बाहेर व्यवस्थित टिकते काहीही होत नाही आता थोड्याशा हिरव्या मिरच्या देठक काढून त्या मधोमध मद मी स्लीट करून घेतल्या होत्या आणि यात तळून घ्यायचं आहे हिरवी मिरची खाण्यासाठी खूप छान लागते याला थोडंसं वरून चवीनुसार मीठही आपल्याला ॲड करायचं आहे हिरवी मिरचीवरती आता या प्रकारे तळलेला मिरच्या आणि अप्रतिम अशी खुसखुशीत कचोरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता कचोरीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि याचं वरचं आवरण खरंच खूप जास्त खस्ता आणि खुसखुशीत झालेलं आहे तुम्हाला मी कचोरी तोडून दाखवते आता ही दही कचोरी खायची कशी तर या कचोरीमध्ये थंडगार असं दही वापरायचं फ्रेश दही घ्या साधारणतः दोन ते तीन चमचे किंवा आवडीनुसार तुम्ही दह्याची क्वांटिटी ठरवू शकता दही कचोरीमध्ये दही ॲड करायचं यावर थोडंसं जिरंपूड ॲड करायची थोडंसं लाल तिखट ॲड करायचं चवीनुसार आवडत असेल तर थोडासा चाट मसालासुद्धा टाकू शकता आता एखादी हिरवी मिरची या पद्धतीने यावर लावा आणि आवडत असेल तर थोडीशी बारीक शेव किंवा फरसाण या कचोरीवर ॲड करा आणि गरमागरम दही कचोरीचा आस्वाद घ्या खूप जास्त टेस्टी करायला खूप सोपी ही आपली दही कचोरी तयार आहे नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडलीस तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा